आणि थेट जाऊयात आपण औरंगाबादला. माझे सहकारी विशाल करोळे आपल्याबरोबर आहेत. विशाल, आपण बघतोय बंडखोरी MIM या सगळ्यावरती मात करत औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आता येईल अपक्षांच्या टेकून असं चित्र असतानाच भाजपच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. भाजप म्हणते की आम्हालाही महापौरपद हवंय. आतापर्यंत लहान भाऊ मोठा भाऊ असं एकूण समीकरण होतं, ज्याचं संख्याबळ जास्त त्याला महापौरपद. शिवसेना ऐकेल असं वाटत नाही, भाजप दावा सोडेल असं वाटत नाही. एक मोठं महाभारत पाहायला मिळेल का औरंगाबादमध्ये? अजित, भाजप निवडणुका घोषित झाल्या तेव्हापासूनच काहीशा आक्रमक अशा पवित्र्यात होतं. खरं तर युतीपासून भाजप, युती होणार की नाही तेव्हापासून भाजप आक्रमक होताना आपण पाहिलंय. एक वेळा भाजप जास्त जागांवर अडून बसलं होतं, प्रसंगी युती तुटणार अशी अवस्था झाली होती, तरीसुद्धा भाजप माघार घेताना दिसत नव्हतं. मात्र ज्यावेळेस युतीची अखेरची बैठक झाली त्यावेळेस तुलनेनं शिवसेनेपेक्षा भाजपनं कमी जागा घेतल्या, पण या सर्व जागा भाजपनं निवडून येणाऱ्या घेतल्या होत्या. भाजप फक्त 49 जागांवर लढलं, त्यापैकी 24 जागा भाजपनं जिंकल्या आणि 6 ज्या जागा आहेत त्या भाजपनं 100 ते 200 मताच्या फरकानं हरल्या. म्हणजे आपण बघू शकतो जागा वाटपातच भाजप आक्रमक होतं. शिवसेनेला जास्त जागा दिल्या तरीसुद्धा आपल्याकडं त्यांनी मोक्याच्या जागा घेतल्या होत्या आणि हाच आक्रमकपणा आता पुन्हा महापौरपदाची ज्यावेळेस निवडणूक आली तेव्हा दिसतंय. आता कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या जागा वाढलेल्या आहेत, भाजपचा मताचा टक्का जास्त आहे, त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत आता भाजपला महापौर भाजपचाच हवा आहे असं भाजप मागणी करत आहे. जर पूर्ण 5 वर्ष महापौर पद देणं शक्य नसेल शिवसेनेनं तर भाजपने एक नवीन मागणीसुद्धा केली आहे, 2.5 वर्षाचा कार्यकाळ वाटून घेऊ असं भाजपचं म्हणणं आहे आणि पहिली टर्म ही भाजपचीच असेल असं भाजपनं स्पष्ट सांगितलं आहे. याच्यासाठीसुद्धा एक इतिहास आहे, 2005 असेच फॉर्म्युला ठरला होता, मात्र त्यावेळेस शिवसेनेनं महापौरपद सोडलं नव्हतं, त्यामुळं यावेळेस 2.5 वर्षाचा जरी फॉर्म्युला घेतला तरी भाजपला पहिलीच टर्म महापौरपदाची हवी आहे. विशाल, या सगळ्या मागणीला एक मोठा इतिहास आहे आपल्याला माहिती आहे आणि आता दगडाखालचा हात निघाला आहे, निवडणुकाही झाल्या आहेत, त्यामुळं उट्ट काढल्याशिवाय स्थानिक नेते एकमेकांचं राहणार नाही, अगदी खरं आहे. धन्यवाद आपल्या माहितीसाठी. आपण औरंगाबादच्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.